नमस्कार, मी वृषाली। तुम्ही पाहत आहात वृषालीज रेसिपीज। आज वृषालीज रेसिपीज तुमच्यासाठी एक पौष्टिक रेसिपी घेऊन आलेले आहेत आणि ती आहे आळीवाचे लाडू। आता आळीव हे बऱ्याच जणांना माहीत असतील। आळीवाचं महत्त्व मी थोडक्यात तुम्हाला सांगते। आळीवमध्ये अत्यंत जास्त प्रमाणामध्ये लोह असतं, त्यामुळे रक्तवाढ होते, हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढतं, त्याशिवाय आपली त्वचा आणि केस यासाठी अत्यंत उपयुक्त आणि लाभदायक असे असणारे हे आळीव आपण खातो, मात्र खूप कमी प्रमाणामध्ये। तर त्यासाठी त्याच्या वेगवेगळ्या रेसिपीज आपण नक्कीच ट्राय केल्या पाहिजेत। त्यातलीच एक तुमच्यासाठी मी घेऊन आली आहे आळीवाच्या लाडूची रेसिपी। पूर्ण रेसिपी नक्की बघा आणि या थंडीमध्ये हे पौष्टिक आळीवाचे लाडू नक्कीच बनवा। थंडीसाठी पौष्टिक अशा आळीव लाडूची रेसिपी आपण बघतोय। आळू हे खूप हेल्दी असतात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण आपण ते बऱ्याचदा त्याचा काही वापर करत नाही। तर हे 100 ग्रॅम आळीव मी बाजारातून विकत आणलेले, अत्यंत स्वस्त असतात। बघू शकता तुम्ही, 100 ग्रॅम हे 20 रुपयाला आहे, कदाचित त्यापेक्षाही ते स्वस्त मिळू शकतात। हे स्वच्छ असे निवडलेले आळीव आहेत। जर तुमच्या इथे असे निवडलेले स्वच्छ आळीव मिळत नसतील तर ते तुम्ही आणून एकदा निवडून घ्या। काही वेळेला त्यामध्ये बारीक बारीक असा कचरा असतो। हे अगदी स्वच्छ आहे आळीव, बऱ्याच जणांना माहिती आहेत, माहिती नसतील तर बघून घ्या, खूप हेल्दी असतात हे। यामध्ये 100 ग्रॅमसाठी मी आता हे 1 कप पाणी घालते। साधं पाणी आहे, गरम वगैरे काहीच हे पाणी नाही आहे, अगदी साधं पाणी आपण जे वापरतो ते। यामध्ये आपल्याला आता हे 5 ते 6 तास भिजवायचे आहेत, व्यवस्थित ते भिजतात। आता मी हे साधं पाणी वापरलेलं आहे। नारळ घालून गुळाचे असे आळीवाचे आपण लाडू करतो आहे, तर तुम्ही नारळाच्या पाण्यामध्ये सुद्धा ते भिजवू शकता। माझ्याकडे नारळाचं पाणी मुलांना प्यायला आवडत असल्यामुळे मी त्या पाण्यामध्ये नाही भिजवत आहे, तर साध्या पाण्यामध्ये मी भिजवलेले, दोन्हीही चालतील। 5-6 तासांसाठी आपण आता हे भिजू देऊया, त्यानंतर पुढची कृती करूया। आळीव आपले व्यवस्थित भिजलेले आहे। पाणी बघा, आपण 100 ग्रॅमसाठी 1 कप पाणी टाकलं तर व्यवस्थित सोक झालेलं आहे, आणि सोक झाल्यावर ते फुगून ऑलमोस्ट डबल झालेले आहेत ते भिजल्यानंतर। 3 कप नारळ खोवून घेतलेला आहे, 3 कप ओल्या नारळाचा खव घेतलेला आहे। 3 कप ओल्या नारळाचा खव होण्यासाठी साधारण 2 नारळ आपल्याला लागतात मध्यम साईजची। एका नारळामधनं 1.5 कपच्या आसपास साधारण खव निघतो, खवलेलं हे नारळ आहे। आणि 1 कप गुळ बारीक चिरून घेतलेला आहे, जास्त गोड हवं असल्यास तुम्ही तो जास्तही वापरू शकता। पॅन तापायला ठेवलेला आहे, यात आता मी घालती आहे 1 चमचा साजूक तूप घातलेलं आहे, जास्त तुपाची याला आवश्यकता नसते। यात आता मी घालतीये हे खवलेलं नारळ, चिरून घेतलेला 1 कप गूळ आणि भिजवून घेतलेले हे आळीव। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, आणि हे मिश्रण गुळ पातळ होतो त्यामध्ये आपलं जे खोबरं आहे आणि आळीव आपले भिजवलेले आहेतच हे सगळे शिजतात, आणि पुन्हा एकजीव याचा गोळा होईपर्यंत आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे। आळीव हे अत्यंत पौष्टिक असतात, भरपूर लोह यामध्ये असतं, यामुळे कॅल्शियम वाढतं या थंडीच्या दिवसामध्ये, तर हे खूप पौष्टिक असतात। अनेक पौष्टिक रेसिपी आपण याआधीसुद्धा बघितलेले आहेत। आपण नागलीचे कॅल्शियमयुक्त लाडू बघितलेले आहेत, ड्रायफ्रूट लाडू, एनर्जी बॉल्स बघितलेले आहे, डिंकाचा लाडू बघितलेला आहे, खूप साऱ्या हेल्दी रेसिपीज आपण याआधी पण बघितलेल्या आहेत। त्याच भागामध्ये आज आपली ही नवीन रेसिपी बनती आहे आळीवाचे लाडू। गूळ मेल्ट होऊन आपलं हे मिश्रण पुन्हा एकदा घट्ट झालेलं आहे, बघू शकताय तुम्ही। हे लाडू वळण्यासाठी परफेक्ट आपलं तर झालेलं आहे। आपण गॅस बंद करूया आणि थोडंसं हे थंड झालं की त्यानंतर आपण याचे लाडू वळणार आहोत। थोडंसं थंड झालं कीच यामध्ये आपण जायफळसुद्धा घालायचं आहे, थोडं थंड होऊ देऊया। मिश्रण आपलं बऱ्यापैकी थंड झालेलं आहे, यात आता मी जायफळ घालते। जायफळाचा मस्त असा फ्लेवर या लाडूला लागतो।
कोमटच मिश्रण हे आहे, एकदम सोपे जातात हे लाडू बनण्यासाठी सुद्धा। बघू शकता तुम्ही रेडी आहे आपला आळीवाचा पौष्टिक लाडू। आता राहिलेल्या सगळ्या मिश्रणाचे मी या पद्धतीने लाडू करून घेते। रेडी झालेले आहेत आपले आळीवाचे पौष्टिक असे लाडू। तर नक्कीच करून बघा या पद्धतीने आळीवाचे लाडू, खूप सुरेख होतात आणि खूप जास्त हेल्दी ते असतात, त्यामुळे नक्कीच बनवा। तर पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून आभार। टेक केअर, बाय बाय।